हेलो एंड वेलकम बैक टू माय एग्जाम अपडेट्स। सो इवत ना मैथमेटिक्स क्लासेस नोडी। सो यह पेपर निम्हे पी डी एफ अली डीटेल सोल्यूशन। सो नहीं आंसर कूड़ा मार्क मोबाइल अथवा आंसर यहाँ बनु अंत डाउट डीटेल सोल्यूशन कूड़ा नोडबू। सो जस्ट इवेमेंगे निम्न क्वेश्चन पेपर ओपन मोली। सो वीडियो नोड़ता क्वेश्चन पेपर ओपन मोली मत इल्ली क्वेश्चन पेपर नान तोर्ता क्वेश्चन डी थ्री आगे। सो यारू डी थ्री डायरेक्ट आंसर अल मार्क मोबाइल बट बेरे वर्षन को क्वेश्चन नोड़को अदे आंसर ऐन अदान मार्क मोबाइल सरना। सो इवीडियो स्टार्ट। सो जस्ट नानीव क्वेश्चन नंबर मत आंसर्स अस्टे हेल्ता होती। सो नहीं वीडियो पाजी क्वेश्चन निम्न क्वेश्चन पेपर ऐन अली आंसर मार्क मोबाइल। सो इले फस्टे क्वेश्चन नंबर वन आंसर नमें फस्ट आंसर आंद्रे क्वेश्चन नंबर टू के नमें सेकंड ऑप्शन टू आंसर आंद्रे क्वेश्चन नंबर थ्री के नमें इली आंसर थर्ड आंसर आगे आंद्रे क्वेश्चन नंबर फोर के अली नो ऑप्शन अंत को। सो इन कूड़ा नहीं चेक मत इे आंसर है ई थिंक इन कूड़ा आंसर निम्बारे। सो सोल्यूशन एस ए के एम अंत। सो इन कूड़ा ना नोड़ी क्वेश्चन नंबर फिफ्त इमें सेकेंड ऑप्शन आगे आंसर क्वेश्चन नंबर सिक्स इमें सेकेंड ऑप्शन आगे इवग क्वेश्चन नंबर सेवन नोड़े इमें आंसर फस्ट आगे आंसर क्वेश्चन नंबर एट के आंसर फस्ट आगे अदानंतर क्वेश्चन नंबर नाइन के आंसर इल्ली आंसर फोर्थ फोर्थ ऑप्शन इल्ली आंसर आगे क्वेश्चन नंबर टेन के ऑप्शन वन आंसर आगे क्वेश्चन नंबर इलेवन ऑप्शंस ऑप्शन थर्ड आगे क्वेश्चन नंबर ट्वेल्व के ऑप्शंस सेकंड आगे ऑप्शन आगे आगे इवग क्वेश्चन नंबर थर्टीन इल्ली थर्ड ऑप्शन आगे क्वेश्चन नंबर फोर्टीन के फर्स्ट वन ऑप्शन आगे नेक्स्ट क्वेश्चन नंबर फिफ्टीन के सेकंड ऑप्शन आगे क्वेश्चन नंबर सिक्सटीन के फोर्थ ऑप्शन आगे क्वेश्चन नंबर सेवेंटीन सेकंड ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर एटीन फर्स्ट ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर नाइंटीन फोर्थ ऑप्शन आगे क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेकंड ऑप्शन आगे आंद्र क्वेश्चन नंबर ट्वेंटी फर्स्ट थर्ड ऑप्शन आगे क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेकंड सेकंड ऑप्शन आगे आंद्र क्वेश्चन नंबर ट्वेंटी थर्ड इली फर्स्ट ऑप्शन आगे क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर्थ इली कूड़ा फर्स्ट ऑप्शन आगे आंद्र क्वेश्चन नंबर ट्वेंटी फिफ्त इल्ली कूड़ा फस्ट ऑप्शन आगे क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स इल्ली कूड़ा फस्ट ऑप्शन आगे अदाद मेले क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन इल्ली थर्ड ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट इल्ली फोर्थ ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाइन इल्ली थर्ड ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर थर्टी इली कूड़ा थर्ड ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर थर्टी फर्स्ट इली फोर्थ ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर थर्टी टू इली सेकंड ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर थर्टी थ्री इली फोर्थ ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर थर्टी फोर इली फोर्थ ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर थर्टी फाइव इली सेकंड ऑप्शन राइट आगे आंसर क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स इली फोर्थ ऑप्शन राइट आगे क्वेश्चन नंबर थर्टी सेवन इली फर्स्ट ऑप्शन राइट आगे आमले क्वेश्चन नंबर थर्टी एट थर्टी एट के आई थिंक इली सेकंड ऑप्शन राइट आगे उदाहरण क्वेश्चन नंबर थर्टी नाइन के आंसर फोर्थ आगे क्वेश्चन नंबर थर्टी नाइन के इन आंसर आगे उदाहरण फोर्टी के इली आंसर नो ऑप्शन अंत को बट
ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದ್ಸಲ ನೀವು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ ಏನಂತ. ಅದಂದ್ರೆ 41ಗೆ ಥರ್ಡ್ ಆಪ್ಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ 42ಗೆ ಇಲ್ಲಿ ಸೆಕೆಂಡ್ ಆಪ್ಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ, 43ಗೆ ಇಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಆಪ್ಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ, 44ಗೆ ಇಲ್ಲಿ ಫೋರ್ತ್ ಆಪ್ಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ 45ಗೆ ಫಸ್ಟ್ ಆಪ್ಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದಾನಂತರ 46ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಫಸ್ಟ್ ಆಪ್ಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ, 47ಗೆ ಥರ್ಡ್ ಆಪ್ಷನ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದಾನಂತರ 48ಗೆ ಇಲ್ಲಿ ನೋ ಆಪ್ಷನ್ ಅಂತ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಕೂಡ ಕೊಡಲಾಗಿದೆ, ಇದನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಆನ್ಸರ್ನ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಅದಾನಂತರ 49ಗೆ ಫೋರ್ತ್ ಆಪ್ಷನ್ ರೈಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, 50ಗೆ ಸೆಕೆಂಡ್ ಆಪ್ಷನ್ ರೈಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದಾದಮೇಲೆ 51ಗೆ ಫಸ್ಟ್ ಆಪ್ಷನ್ ರೈಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, 52ಗೆ ಫಸ್ಟ್ ಆಪ್ಷನ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಉದಾಹರಣೆ 53ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಫಸ್ಟ್ ಆಪ್ಷನ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಉದಾಹರಣೆ 54ಗೆ ಥರ್ಡ್ ಆಪ್ಷನ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, 55ಗೆ ಫೋರ್ತ್ ಆಪ್ಷನ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದಾದರೆ 56 ಆನ್ಸರ್ 2 ಆಪ್ಷನ್ 2 ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದಂತರ 57ಗೆ ಥರ್ಡ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, 58ಗೆ ಫಸ್ಟ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದಾನಂತರ 59ಗೆ ಫೋರ್ತ್ ಆಪ್ಷನ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಆ್ಯಂಡ್ ಲಾಸ್ಟ್ 60ಗೆ ಫೋರ್ತ್ ಆಪ್ಷನ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನೀವು ಆನ್ಸರ್ನ ವಿಡಿಯೋ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ನೀವು ಕ್ವೆಶನ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ರೇಟ್ ಅಂದರೆ ಮಾರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಮತ್ತು ಹಾಗೆಯೇ ಎಲ್ಲ ಕೌಂಟ್ ಮಾಡಿ ಆದ ನಂತರ ನೀವು ನಿಮಗೆ ಟೋಟಲಾಗಿ ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಈ ವಿಡಿಯೋದು ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ಬೋದು. ನಾವು ಕೂಡ ನಿಮಗೆ ತಿಳ್ಕೊತೀವಿ ನೀವು ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸ್ನ ಸ್ಕೋರ್ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಅಂತ. ಸೊ ವಿಡಿಯೋಸ್ ಅನಿಸಿದ್ರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಮತ್ತು ನಾನು ಡೌಟ್ ಇದ್ದರೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಡೌಟ್ ಇರ್ಬೋದು, ಒಪಿನಿಯನ್ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಸಜೆಷನ್ ಇರ್ಬೋದು, ಏನೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನೀವು ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಮತ್ತು ಹಾಗೆಯೇ ಈ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೆ ಬೇಕಾಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಗ್ರೂಪಲ್ಲಿ ಈ ವಿಡಿಯೋನ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಮತ್ತು ಹಾಗೆಯೇ ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಕೀ ಆನ್ಸರ್ದು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಾಗ ಅದ್ರ ಕೂಡ ಅಪ್ಡೇಟ್ ನಿಮಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಚಾನಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರಿ, ಮತ್ತು ಬೆಲ್ ಬಟನ್ನ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿರಿ. ಸೊ ಇನ್ನು 2 ಎಕ್ಸಾಮ್ದು ಕೀ ಆನ್ಸರ್ ನಿಮಗೆ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಅದ್ರ ಕೀ ಆನ್ಸರ್ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಾಗ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸೋಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಅಪ್ಡೇಟ್ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೀವಿ. ಸೊ KCET NEET ಅಥವಾ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರಲ್ ಎಕ್ಸಾಮ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಏನೇ ಹೊಸ ಅಪ್ಡೇಟ್ ಬಂದರೂ ಕೂಡ ನಿಮಗೆ ರಿಲೆವೆಂಟ್ ಇರುವಂಥದ್ದು ಅಪ್ಡೇಟ್ನ ನಿಮಗೆ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ತಿಳಿಸೋಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಸೀ ಯು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೋ. ಟೇಕ್ ಕೇರ್.